आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरांवर आधारित काही उदाहरणे पाहिली या व्हिडिओमध्ये आपण यांच्याशी संबंधित काही चुकीच्या धारणांवर प्रकाश टाकूयात जर टॅन थिटा बरोबर चोवीस छेद दहा आहे तर साईन थिटाचे मूल्य खालीलपैकी कोणते असेल हा व्हिडिओ थांबून स्वतः प्रयत्न करा आणि आलेले उत्तर पडताळून पहा प्रश्नामध्ये आपल्याला टॅन थिटात चोवीस छेदिटाचे मूल्य विचारले आहे आपल्याला सर्वात आधी काय करावे लागेल हे तुम्ही सांगू शकाल का अगदी बरोबर आपणास ठाऊक आहे की त्रिकोणमितीय गुणोत्तरे काटकोण त्रिकोणाच्या दोन्ही बाजूंची गुणोत्तरे दर्शवितात म्हणून सर्वात आधी आपण काटकोन त्रिकोण पी क्यू आर बनवू ज्यामध्ये कोण क्यू हा काटकोन तर कोन आर हा थीटा आहे आपल्याला माहित आहे की कोण थीटासाठी त्रिकोणमितीय गुणोत्तर टॅन कोणाची समोरील बाजू तसेच संलग्न बाजूच्या गुणोत्तरास समान असते या त्रिकोण पी क्यू आर मध्ये थीटाच्या समोरील बाजू पी क्यू व लगतची बाजू आर क्यू आहे हे आपण या प्रकारे देखील लिहू शकतो जेथे एक्स ही धनसंख्या आहे आता आपण साईन थिटाचे मूल्य काढू शकतो का अजिबात नाही साईन थिटाचे मूल्य जाणून घेण्यासाठी आपल्याला काटकोण त्रिकोणाचा कर्ण म्हणजेच बाजू आर पीच्या मूल्याची गरज आहे बाजू आर पीचे मूल्य आपण पायथागोरसच्या प्रमेयाच्या मदतीने काढू शकतो जे सव्वीस एक्स एकक आहे आपल्याला माहित आहे की कोणाच्या साईनचे मूल्य कोणाच्या समोरील बाजू आणि त्रिकोणाच्या कर्णाच्या गुणोत्तराबरोबर आहे ज्यामध्ये आपल्याला पिक्यू छेद आरपी मिळते पिक्यू व आरपीची मूल्य ठेवल्यानंतर साइन थिटाबरोबर चोवीस छेद सव्वीस मिळते शेवटी आपण असे म्हणू शकतो की पर्याय तीन हे बरोबर उत्तर आहे जर आपण पर्याय एक निवडला आहे तर हा एक चांगला प्रयत्न आहे परंतु हे उत्तर चुकीचे आहे तुम्ही उत्तराची सुरुवात आणि कर्णाचे मूल्य मिळवण्यापर्यंतची क्रिया बरोबर केलीत परंतु साईनथिटाचे मूल्य जाणून घेण्यासाठी समोरील बाजूचा उपयोग न करता लगतच्या बाजूचा उपयोग केला आहे ज्यामुळे आपले उत्तर चुकीचे आले जर तुम्ही पर्याय दोन निवडला आहे तर हा एक चांगला प्रयत्न आहे परंतु हे एक चुकीचे उत्तर आहे असे झाले कारण तुम्ही प्रश्नात दिलेल्या मूल्यात टॅन थिताला साईन थिटा छेद कॉस थिटा लिहून दोघांची तुलना केली आहे आणि आपल्याला साइन थिटाचे मूल्य चोवीस मिळाले जे चुकीचे आहे आशा आहे की आता तुम्हाला त्रिकोणमितीय गुणोत्तरे व त्यांचे उपयोग चांगल्या प्रकारे समजले असेल त्याचबरोबर हे देखील समजले असेल की यावर आधारित प्रश्न सोडवितांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत